समस्यांनी वेढलेल्या कोगनोळी गावाला ग्रामपंचायतच्या अडमूट धोरणामुळे विकासाला खुंट. गावच्या विकासाला ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांच्यासह पदाधिकाऱ्यांची आडकाठी. 10 वर्षाची गटारीची समस्या पहिला मार्गी लावा, नंतर स्टँड सर्कलचा रस्ता करा. उत्तम पाटील गटाचे ग्रामपंचायत सदस्य सुजित माने यांची मागणी. कोगनोळी तालुका निपाणी हे 20,000 लोकसंख्येचं गाव आहे. या गावचा मेन रस्ता कित्येक वर्ष खराब झालेला आहे. हा रस्ता व्हावा म्हणून अनेक लोकांनी आंदोलने केली. अखेरीस हा रस्ता चालू झाला. पण कोगनोळी गावच्या मेन स्टँड सर्कल येथे दरवर्षी पावसाळ्यामध्ये सभोवताली असणाऱ्या गटारीचे पाणी या रस्त्यावर साचते, त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे खराब होऊन जातो. वार्ड नंबर 1 मधील वरील भागातील संपूर्ण गटारीचे पाणी स्टँड सर्कल होऊन खाली पास होत असते, त्यामुळे गटार छोटी व पाणी प्रवाह जास्त असल्यामुळे येथील गटारीचे पाणी स्टँड सर्कलच्या रस्त्यावरती जमा होत असते. जरी हा नवीन रस्ता तयार केला तरी देखील पावसाळ्यामध्ये येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे परत हा रस्ता खराब होणार व सर्व नागरिक व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना त्याचा नाहक त्रास होणार. म्हणून हा रस्ता होण्यापूर्वी इथे असणारी लहान गटार त्या गटारीची रुंदी वाढवावी व 3 फुटाचे मोठे पाईप टाकून वरील येणारे गटारीचे पाणी पुढे पास करून देऊनच हा रस्ता करण्यात यावा, अशी मागणी उत्तम पाटील गटाचे ग्रामपंचायत सदस्य सुजित माने, प्रीतम शिंत्रे, सचिन परीट व सर्वच क्षेत्रातील सर्वसामान्य लोकांनी या गटारीची मागणी केली. प्रसंगी कोगनोळीतील काही प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांनी सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांना दूरध्वनीवरून या प्रकरणाची माहिती दिली असता संबंधित सार्वजनिक बांधकाम ठेकेदाराकडून या गटारीचे काम करून देतो असे सांगण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम खाते या गटारीचे काम करून देत असताना त्याचे कोगनोळी ग्रामपंचायतला का वावडे लागलं हा प्रश्न उपस्थित होत आहे. कोगनोळीचे ग्रामविकास अधिकारी दिलीप जाधव यांना दूरध्वनीवरून विचारले असता रस्त्याच्या ठेकेदाराने ही गटार करून दिल्यास आमची कोणत्याही प्रकारची तक्रार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले. पण ग्रामविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांची या गटारीला संमती असताना मग ही गटार का होत नाही, याला राजकीय वळण लागते का असा प्रश्न मनामध्ये पडत आहे. काही स्थानिक राजकीय लोक आपल्या स्वार्थासाठी गावच्या विकासाला अडकाठी करत आहेत असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. चला तर पाहूया ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते यांनी दिलेल्या प्रतिक्रिया. ग्रामपंचायत सदस्य सुजित माने, मी 1 नंबर वार्डाचा ग्रामपंचायत सदस्य आहे. आता या ठिकाणी जी गटर आलेली आहे पूर्णपणे ती ब्लॉक झालेली आहे आणि या गटरीची समस्या गेली 10 वर्ष संपूर्ण गावाला आहे, 1 नंबर वार्डालाच नाही पूर्ण गावासाठी समस्या झालेली आहे. मग आता इथे आता काँक्रिटीकरण रोड चालू आहे. हा रोड करायच्या अगोदरच आम्ही ग्रामपंचायतला कॉन्ट्रॅक्टरना सांगितलं होतं हे गटरीचं काम पहिला करून घ्या, मग नंतर तुम्ही रोड करा. त्यांनी या ठिकाणी दुर्लक्ष केलेलं आहे पूर्णपणे ग्रामपंचायतीने पण आणि कॉन्ट्रॅक्टरने पण. आता कॉन्ट्रॅक्टरने काय आम्हाला सांगितलं होतं मागच्या सोमवारी आम्ही सगळेजण इथे येऊन त्यांना जबाब म्हणजे विचारलं होतं असं असं हे काम एक आहे आणि गटरीचं काम पूर्ण करा मगच रस्त्याचं काम चालू करा तुम्ही. मग कॉन्ट्रॅक्टरने PDO-शी संपर्क साधला व कॉन्ट्रॅक्टरने त्यांना सांगितलं तुम्ही एस्टिमेट आम्हाला द्या, आमच्या खर्चातून गटरीचं काम करून घेतो मग रस्ता चालू करतो. मग यामध्ये त्यांनी कॉन्ट्रॅक्टर करून देतो म्हणले तरीसुद्धा ग्रामपंचायत यात आडवं येऊन गटरीचं काम पण त्यांना करून देत नाही आहे. या असं का धोरण चालू आहे हे आम्हाला अद्याप कळालेलं नाही आहे आणि लवकरात लवकर अजूनपर्यंत डांबरीकरण याच्यावरती झालेलं नाही आहे. मग आत्ताच ते गटरीचं काम करून मग डांबरीकरण करावं ही आमची विनंती आहे आणि गावाची समस्या 10 वर्ष झाली आहे या गटरीमुळे ही पार म्हणजे काम पूर्ण करून मार्गी लावावी. नंतर जर परत पाणी रस्त्यावरती आलं आणि हा रस्ता आणि परत खराबच होणार आहे लगेच, त्यामुळं पहिला गटरीचं काम करावं नंतर रस्त्याचं काम चालू करावं. मधून मी ग्रामपंचायत सदस्य सचिन परीट बोलतोय. आमच्या मिसेस मनीषा सचिन परीट या 4 नंबर वार्डातून असून हा प्रश्न कोगनोळी ग्रामपंचायतच्या अंतर्खाली येऊन ह्या गावाची समस्या आहे. मेन रोडवरती ह्या गटर येत असल्यामुळे या गटरातून पाणी जे ओव्हरफ्लो होत आहे, परवाच 15 दिवसापूर्वी या येथे पाणी ओव्हरफ्लो झाले होते आणि सध्या कोगनोळी व हंसळा ग्राम रस्त्यासाठी कोगनोळी हंसळा या सर्व लोकांनी एकत्र येऊन. नमस्कार, मी या कोगनोळी गावचा एक रहिवासी म्हणून या कोगनोळी गावाला धारसावत असणाऱ्या एक प्रश्न मी उपस्थित करत आहे की आज कोगनोळी स्टँड सर्कलवरती
मेन असा असणारा हा रस्ता गेले 10 वर्षानंतर होत आहे आणि हा रस्ता कुठेतरी खराब होऊ नये यासाठी आम्ही कोगनोळी वासियांच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने कोगनोळी ग्रामपंचायत पीडीओ यांना एक आम्ही निवेदन केलं होतं की ते एक साधारणतः छोटीशी गटार आहे आणि ती गटार काय होते पावसाळ्यात फुल होते आणि वरच्या सगळ्या गल्लीतून त्या गटारीला पाणी येत असताना ते पाणी तिथून गिळलं जात नाही आणि त्यामुळे त्याचा नाहक त्रास होतो की पावसाळ्यामध्ये त्या गटारीच्या वरून पाणी हे रस्त्यावर येत असतं आणि इथला रस्ता खचला जात असतो. एकतर सजासजी इथं कोगनोळी गावाला रस्ता होत नाही आणि रस्ता हा 10 वर्षानंतर होत असताना हा रस्ता जो मेन मुद्दा आहे ह्या रस्त्याचा की ही गटर सर्वात प्रथमतः म्हणजे 3 फुटाचे नळे टाकून इथलं पाणी पास प्रथमतः करायला पाहिजे होतं आणि त्यानंतर याच्यावरचा रस्ता केला करायला पाहिजे होता आणि ही समस्या जी आहे ती इथले स्थानिकचे आम्ही पत्रकार किंवा ग्रामपंचायत सदस्य आणि आम्ही गावकरी मिळून आम्ही पीडीओना सांगितलं. पीडीओने सांगितल्यानंतर येथील कॉन्ट्रॅक्टर रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते कॉन्ट्रॅक्टर देखील सांगितलेलं होतं की PWD खात्याअंतर्गत येणारा जो निधी आहे त्यातून आम्ही पाईप टाकून देतो पण काही 2 दिवस गेल्यानंतर अजूनपर्यंत हा रस्ता केलेला नाही आणि ह्या रस्त्याचं ती गटार केलेली नाही आणि ह्या रस्त्याचं काम चालू झालेलं आहे. मला असा प्रश्न उपस्थित या ग्रामपंचायतीला करायचा आहे की PWD खात्यातनं निधी येत असताना तुम्ही ग्रामपंचायतीच्या नावावरती का बोजा चढवून घेत आहे. मला असा उपस्थित मुद्दा करायचा आहे की गावच्या विकासासाठी जर PWD खाते जर आपला फंड जर देत असेल तर तुम्ही का त्याला आळा घालताय. आणि कोणीतर म्हणलं म्हणजे असे ऐकायला बातमी मिळाली की त्याचे स्टेट हे घालावं लागेल आराखडा घालावा लागेल आणि त्याच्यानंतर ती गटार करावी लागेल. जर PWD खात्यातनं जर पैसे मिळत असतील निधी मिळत असेल तर तुम्ही ग्रामपंचायतनं करायचा काहीही संबंध नाही. त्याच्यामुळे मी ग्रामपंचायत आणि PWD खाते अधिकारी यांना मी विनंती करतो कोगनोळी ग्रामवासियांच्या वतीने की ही 3 फुटाची पाईप टाकून या गटारीचं पाणी वरील गटारीचं पाणी हे खाली पास केल्याशिवाय हा रस्ता करू नये अशी माझी कळकळीची विनंती आहे.